सेना के नेता संजय राउत को झूठ के सहारे गिरफ्तार कर लिया। इसके विरोध में भंडारा में आक्रोश कर आंदोलन किया गया। साहेब हे शिवसेनेच्या पक्षाची भूमिका प्रखरतेने मांडतात आणि भारतीय जनता पार्टीचे ते विरोध करतात, ते त्यांना मॅनेज झाले नाही म्हणून त्यांच्यावर ईडीची कारवाई करावी। परंतु आमचं म्हणणं असं आहे की जे 40 आमदार गेले, सर्वात प्रथम प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची नोंदणी झाली, मग ते आता ते बीजेपीमध्ये गेले तर ते संत झाले का? एकनाथजी शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या पी ए जोशीवर ईडीची नोटीस गेली, मग ते त्यांच्यावर नोटीस गेली, त्यांनी आपला पाप लपवण्यासाठी हे अशा प्रकारचा निर्णय घेले, आता ते तिकडे गेले म्हणून ते आता पुण्यवान झाले का? अनेक प्रकारचे शिवसेनेचे जे काही आमदार आहेत त्यांच्यावर, भावना गवळी खासदार, मग आता हे त्यांच्या बाजूला गेली म्हणजे ती आता पुण्यवान झाली का? ती संत झाली का? तिच्यावरचे जे आरोप आहे हे पूर्णपणे त्यांनी म्हणजे खोडून काढले का भारतीय जनता पार्टीनं? म्हणजे जे जे आमदार ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीचे नोटीस आल्या ते संपूर्णपणे त्या बाजूला गेले म्हणून ते आता संत, आणि ते करप्शन त्यांनी केलेलं ना असं त्यांचं म्हणणं असेल, आणि जे नाही गेले त्यांच्यावर ईडीची नोटीस पाठवायची आणि त्यांना आतमध्ये घालायचा आणि शिवसेनेला संपवण्याचे कट कारस्थान भारतीय जनता पार्टीने करायचं, हे जे धोरण आहे चुकीचं आहे। यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी होते, अडवाणी होते, प्रमोद महाजन होते, त्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीचे जनक प्रमोद महाजन होते, त्यावेळेला असा प्रकार नाही झाला। हा प्रकार का होऊन राहिला? शिवसेनेला दोषी ठरवायचं जरुरी थोडी आहे, जरुरी थोडी आहे। मी या ठिकाणी अडाड विधानसभा क्षेत्रामध्ये त्यावेळेला मी या ठिकाणी उभा झालो होतो। भारत आमची शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला तिकीट दिली होती, त्या काळामध्ये इथून भारतीय जनता पार्टीने अपेक्षा उमेदवार उतरवला होता, त्यावेळेला आम्हाला त्यांनी पाडला, मग ते त्यांचं बरोबर होतं का? भारतीय जनता पार्टीला त्या काळापासूनच खच्ची करण्याचं काम ही भारतीय जनता पार्टीचे नेते करत आहेत आणि हे चुकीचं आहे। शिवसेनेला दोषी ठरवायचं आणि आपली बाजू वर करायची हे जे प्रकार आहेत हे यांनी थांबवलं पाहिजे। शिवसेना ही त्यांच्या विरोधात समोरही रस्त्यावर उतरेल आणि आम्ही आमची भूमिका मांडणार, हे सत्य आहे। तुमसर से बीसीएन न्यूज के लिए सुरेंद्र चिंधलोरे की रिपोर्ट।